नमस्कार, भारत सुपरफास्ट न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. नाशिक शहरातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी पोलिसांकडून नियमावली लागू करण्यात आली, याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. नाशिक शहरासह भीमनगर, नाशिक रोड, जेल रोड व शहरातील नागरिकांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू भाजीपाला विकत घेणाऱ्या व देणाऱ्यांसाठी नाशिक शहर पोलिसांनी नियमावली लागू केली आहे. सर्वांनी आपली आणि दुसऱ्यांची सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन केले करावे. यावेळी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरजकुमार बिजली, नाशिक महापालिकेचे नाशिक रोड विभागाचे अधिकारी पगारे निर्भवणे, भारत सुपरफास्ट न्यूज चॅनलचे नाशिक जिल्हा चीफ ब्युरो सूर्यकांत आहिरे, शशिकांत भाई उनवणे यांच्या उपस्थितीत बाजारपेठेत येणारे नागरिकांसाठी व विकणाऱ्यांसाठी दुकानदारांसाठी मार्किंग करून नियोजन केले आहे. यावेळी पोलीस कर्मचारी, मनपाचे अधिकारी व कर्मचारी व नागरिकांना मार्किंगचे नियमावली संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. जीवनावश्यक वस्तू घेताना मार्किंग केलेल्या ठिकाणीच उभे राहावे, कोणीही गर्दी करू नये, विनाकारण घराबाहेर पडू नये, घरीच थांबावे असे आवाहनही नाशिक शहर पोलिसांनी नागरिकांना केलेले आहे. जीवनावश्यक वस्तू घेताना विशिष्ट अंतर ठेवून मास्क लावूनच घराबाहेर यावे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात नाशिक शहर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले. जीवनावश्यक वस्तू घेताना नागरिक गर्दी करतात अशा तक्रारी वारंवार येत असल्याने नाशिक शहर पोलिसांकडून अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी विशिष्ट एक नियमावली दुकानदारांसाठी आणि नागरिकांसाठी नियमावली लागू केली आहे. धन्यवाद. भारत सुपरफास्टला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.